साईराम मंडळी जो क्षण नको वाटणार होता तो क्षण आता आला आहे. आज आपण आपल्या पालखीतून रजा घेतो आहे कारण आपला प्रवास इथे थांबतो आहे. आपलं बाबांचं दर्शन वगैरे सर्वत्र झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. आता सर्वांचा निरोप घेतला आहे आणि निघणार आहे. पुन्हा या सगळ्या प्रवासासाठी आणि या पुन्हा आठवणींसाठी 365 दिवसांचा जो वेळ आहे त्या वेळेची प्रतीक्षा करावी लागेल आणि 365 दिवसानंतर आपण पालखीत पुन्हा येणार आहोत. या सर्वांना सवातीला पालखी प्रस्थान करा. सवातीला गेला वर्षभर या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण आलाय. म्हणजे आपला शिर्डीच्या पदयात्रेचा दिवस आलेला आहे. तर आजपासून आपल्या शिर्डीच्या पदयात्रेसाठी सुरुवात होणार आहे. म्हणजे आपला मागच्या वर्षीचा जो होता ना प्रवास स्वर्गसुखाचा आणि साई भेटीचा, तर यावर्षी पुन्हाही आपण शिर्डीला जाणार आहोत. आणि काय म्हणतात ते भाग्य की बाबा बोलत होतं आणि जायला मिळतं. मला सुट्टी मिळत नव्हती, सुट्टी मिळाली आहे आणि आजचा जो दिवस आहे तो एवढा स्पेशल झाला आहे कारण आज आपल्याला शिर्डीला जायला मिळते आणि शिर्डीला आपले बाकीचे सगळे मित्रमंडळी भेटणार आहेत. बाबांचं मेन दर्शन होणार आहे. बाबांच्या दर्शनाने जीव एवढा सुखावतो ना, काय सांगू तुम्हाला. तर मंडळी, आमचं प्रिपरेशन वगैरे सगळं झालेलं आहे. आमच्या बॅग पॅकिंग पण झालेलं आहेत. मी तुम्हाला बॅग पॅक झाल्या आहेत ते दाखवतो आणि मग आपल्याला बॅग टाकायला जायचं आहे. तर बघा, बॅग्स वगैरे सगळ्या आहेत. ही माझी आहे, ही काकांची आहे, इथे आमच्या बाळाचा गमछा आहे. तर बघितलं ना, आपल्या बॅग वगैरे सगळं सेट झालं आहे. आता इथून आपण बॅग ठेवायला जाणार आहोत आणि आपली बाकी मंडळी आहेत ती सगळी भेटणार आहेत. आणि स्पेशल मला असं तुम्हाला सांगायचं आहे, मागच्या वर्षी मी बोललेलो की माझा मित्र अवी तो येणार नाही आहे. मागच्या पदयात्रेला त्याला यायला नव्हतं भेटलेलं, या पदयात्रेला तो येतो आहे. म्हणजे अजून चार चांद आहेत कारण तो खूप एक्सपिरियन्स आहे, त्याला आधीपासून पदयात्रेतला अनुभव होता. सो तो आता असेल तर आम्हाला अजून थोडंसं इझी जाईल, असं सगळं आहे. तर आता जास्त वेळ न घालवता आता आपण निघूयात का, जाऊयात इथे, बॅग्स वगैरे टाकूयात आणि बाबांचं दर्शन वगैरे घेऊ. आणि कोण कोण आहे काय आहे ते तुम्हाला हळूहळू हळूहळू मी सांगेन. तर मग चला, आजपासून सुरू होणाऱ्या या प्रवासात तुम्ही सगळे जॉईन व्हा. आणि माझं भाग्य आहे की तुमच्या सगळ्यांना असं मला कॅमेरा थ्रू शिर्डीला घेऊन जायला मिळतं आहे. तर हे मी वारंवार करीन. जाऊ द्या, आता मी अजून बोलत राहिलो तर अजून मोठा बोलत जाईन. त्यापेक्षा आपण निघूयात ना, चला आता आपण जाऊयात. बॅग्स टाकतात तिकडे. जिथे बॅगा ठेवायच्या होत्या तिकडे, म्हणजे ट्रकमध्ये ठेवायच्या तिकडे पोहोचलोय. आमच्या बॅगा आहेत, सगळ्यांच्या बॅगेवरती एक लालवाला टॅग लावलाय त्यामुळे ओळखता येईल. आणि इथे आपले सगळे माऊली, भाऊजी संदेश माऊली, बाबा, अरे साईराम, आपली जुनी जी गँग आहे ती सगळी पुन्हा एकत्र आले. आता जाऊयात, बॅगा सगळ्यांच्या देऊयात, सगळ्या लोड करूयात आणि मग त्याच्यानंतर पुढचा प्रवास. चला आपण बॅग ठेवूयात पहिला, कारण खूप लेट झाला आहे. तर बॅग वगैरे जमा झाल्यात, बाईने आपली बॅग जमा केली आहे. बाई थँक्यू. साईराम, साईराम माऊली, साईराम, साईराम, साईराम विलास माऊली, साईराम. इधर बॅग देण्यासाठी चालू आहे. हो माऊली घेतल्या.
आता दुपारच्या हॉल्टला पोहोचलोय आणि सगळं चालतंय. अरे आवा का माझा मित्र आला, कसा आहेस मित्रा? चायरा चायरा. तर आता आपण पण तिथे दुपारच्या हॉलच्या इथे जाऊयात आणि सगळ्यांना घरच्यांना वगैरे बाय बाय वगैरे बोलायचं आहे, सो करू आणि मग पुन्हा चालायला. काय बाळा बाळा, आपला कॅमेरा मन आणि ते बाबा पण आहेत. सायराम सायराम. तर चला हॉल्टवरती पोचूयात आता. तर बाबांच्या कृपेने भंडाऱ्याचा पहिला दिवस, म्हणजे पहिल्या दिवसाचा भंडार आहे. बघा दाळ भात आणि वाटाण्याची भाजी. ते बाळा बसलाय, हा बाबा इथे वेटिंगला आहेत आणि आमची माऊली सायराम संभाजीनगरवाले सायराम. तर मग या भंडाऱ्यासाठी सगळेजण, पहिल्या दिवसाचा भंडार, बाबांची कृपा. तर भंडारा वगैरे आटपला, आता निघायची थोडी वेळ झाली, पण सी ऑफ करायला बघा कितीतरी जण आले. मम्मी निधी ही माझी मामी, ही माझी मोठी मावशी, ही मावशीची मैत्रीण आहे आणि आपला भाऊ पण आलेला आहे. मग काय बोलतो? आरामात जा, आरामात ये. नक्की नक्की नक्की. पंकज मावली सायराम सायराम सायराम. तर भेटू आपण आता लवकरच. मोठी ताई आहे. आता फॅमिली मेंबर सगळे असे एकत्र आलेत ना, मला खूप भारी वाटतंय. माझी फॅमिली मेंबर आहे फॅमिली मेंबर. तर मग आता थोडंसं यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो आणि मग निघायची वेळ आहे, सगळ्यांना सी ऑफ करायला लागेल. सो थोड्या वेळेने आपण बोलू सी ऑफ करायच्या टायमाला. तर आता अनाउन्समेंट वगैरे झाली, सव्वा तीनला पालखी निघेल. तर त्याच्या आधी ह्या सगळ्यांना जावं लागेल कारण इथे खूप गर्दी होते. मम्मीला वगैरे आता बाय बोलू आणि मग पण ती पण निघून जाईल. चल मम्मी येतो येतो. नेहमी सारखाच असा इमोशनल आला मम्मी. चला आता तुम्ही पण पुढच्या प्रवासाला आपण लागूयात. मशागत करत आता कल्याण फाट्याच्या अलीकडे पोहोचलोय. अलीकडे पण नाही, अजून जाम लांब आहे. आम्ही लोक अरे बाळाने तर 2 मिनिट सगळं बांधून घेतलंय कारण आसपासलं ना काम चालू आहे रोडचं, त्याच्यामुळे खूप धूळ उडते आणि डस्टचा प्रॉब्लेम झाला तर जाम भाग पडेल. म्हणून त्याने आत्तापासूनच स्वतःला प्रोटेक्ट करायचं ठरवलं. तर मंडळी विदाऊट स्टॉप घेता एकच हॉल्ट घेतला, त्याच्यानंतर आत्ता कंटिन्यू चालतो. बघूयात आता हॉल्टवरती लवकरात लवकर पोचू, नाहीतर मग नेहमीप्रमाणे लेटच असतो सगळीकडे. काय रे अरे आज आमचा आवी पण आहे. आवी तर एकदम स्लो 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 असतं. मागे तुम्ही व्ह्यू बघा कसा भारी आहे. आम्ही असं स्ट्रेट चालत 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 चाललो. 20 मिनिटं झाली ती बिल्डिंग दिसते, पण ती बिल्डिंग काय येतच नाही येतच नाही. कधीपासून बघ येईल, आता येईल नंतर येईल, आता येईल नंतर येईल, बिल्डिंग काय येतच नाही आहे. थोडं पुढे एक हॉल घेऊ कुठेतरी चहासाठी, थोडं थांबू. आणि मी पण काहीच खाल्लेलं नाही आहे, दुपारी जेवलो तेवढंच, त्याच्यावरती अजून काही जेवलो काहीच खाल्लं पण नाही आहे.
सो एक छोटासा मिनी हॉल्ट घेऊ का बोलतो चला मग तर मिनी हॉल्टलाच आपण भेटू डायरेक्ट. तर एक छोटा हॉल्ट घेतलेला चहा पियायसाठी, चहा वगैरे पियालो. आता पुढच्या प्रवासाला इकडून 5 ते 7 किलोमीटर आहे, 2 तास लागतील बरोबर ना. 2.5 तास आम्ही बघा 2.5 तास चलते चलो चलते चलो सायराम का नाम लो. अगं बाळा बाळा पण वैतागला आहे ना, वन स्टेज मारला ना बाळा. हां गेल्या वर्षी तरी कमी हे होता, या वर्षी तर जोरदार ना. तुम्ही आलो जाणार आहे आता आपला कॅमेरामन आहे, आता उद्यापासून सगळे व्हिडिओ तोच काढणार आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, आता टेन्शन काय घ्यायचं नाही. आता डायरेक्ट हॉल्टवरती पोचायचं. चला आता आपण डायरेक्ट हॉल्टवरती पोचू. तर आता पहिल्या दिवसाच्या नाईट हॉल्टला पोचलो आहे. मागच्या टायमाला भाऊजींनी जागा पकडलेली आणि एकदम एक नंबर सोय केली. आज कोणी नाही गेले, आज हे दोघं जण आहेत. या दोघांनी आज जागा पकडलं. सायराम माऊली आणि संदेश माऊली आणि आपले भाऊजी इकडे आहेत. तर कसा आज पहिला दिवस कसा वाटला? आजचा पहिला दिवस खूप सुंदर छान होता. आरामात आलो, पहिल्यांदा खूप आरामात आलो. जागा पकडायचो, आता जागा पकडायचे काम यांना दिलेले आहेत. तरुण पिढीने आता जागा पकडाय. आता तरुण पिढीने आम्ही पुढे ढकलले. तरुण पिढी आता जागा पकडताय. छान पैकी जागा पकडली, छान जागा पकडली, छान जागा पकडली, हवेशीर पकडली आहे. हवेशीर पकडले ना. काकांनी साबणाचा सोय केलेली आहे. काकांनी आम्हाला साबण वाटलेली आहेत. एक एक दिवसाला एक एक वापरायचे असे काकांनी आम्हाला साबण दिली. प्रत्येक गोष्टीची सोय सुविधा इथे म्हणजे सगळीकडे केली जाते. म्हणजे पदयात्रेत असं नाही आहे की कोण अनोळखी आहे ओळखी आहे असं नाही आहे. कोण मित्र आहे किंवा कोण आपला मित्र नाही आहे, प्रत्येकजण एकमेकांना हेल्प करतो. हीच तर पदयात्रेची मजा आहे आणि खूपच मजा आहे बरोबर ना. तर पदयात्रे खूपच मजा आहे. ह्या याची आम्ही वर्षभर वाट बघत असतो. तर असं सगळं आहे. पण आता भंडाऱ्याची वेळ झाली तर आपल्याला भंडाऱ्याला जायचं आहे. सो ते कोण थांबतंय कोण नाही ते बघूयात. आम्ही असं डिवाईड करू की आधी दोघं जणं जातील किंवा आधी चौघं जणं जातील. 8 जणं होत ना आपण, 8 जणांमध्ये डिवाईड करू की कसं करायचं ते. आणि 1:30 त्याला इथे छान जोक चाललाय. आपल्याला काय आता ब्लॉग वगैरे बनवू देणार नाही ते लोक. तर डायरेक्ट आपण आता भंडाऱ्याच्या इकडे भेटू. थंडी भरपूर लागायला लागली, जॅकेट वगैरे घातला हवीचा टेम्पररी. तर आता भंडाऱ्याला बसलो आहे. दाळ भात आणि शिरा आहे आपला. हवी सुरुवात ना आता दमून बाबाची पण सुरुवात एकदम सायराम. भंडाऱ्याला असं पंक्तीत बसून जेवण्याची मजाच वेगळी आहे. तर या सर्वांनी जेवायला साईराम. तर अशा रीतीने दिवस पहिला संपला. धावपळ वगैरे या सगळ्यामध्ये कसा दिवस गेला समजलंच नाही. बट खूप मजा आली आणि बाकी सगळेजण आपल्याला भेटले त्याच्यामुळे अजून खूप मजा आली आहे. सो आजची व्हिडिओ ही मी इथेच संपवतो आहे. आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.